बालाघाट शहर के वर्धा जिला संचालक जेठानंद राजपूत को 5 से 7 लोगों ने हमला करके जख्मी कर दिया। इस घटना से शहर में रोष का वातावरण होकर तनाव की स्थिति उत्पन्न हो गई है। शहर के वर्धा जिला संचालक जेठानंद राजपूत को 5 से 7 लोगों ने हमला करके जख्मी कर दिया। इस घटना से शहर में रोष का वातावरण होकर तनाव की स्थिति उत्पन्न हो गई है। सैकड़ों लोगों ने थाने पहुंचकर घटना का तीव्र निषेध करके दोषी पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की है। बताया जा रहा है कि जेठानंद कल शाम वर्धा से हिंगन घाट आ रहे थे, उसी समय उन्होंने बस में 2 दंपति के बीच हो रहे विवाद में बीच बचाव किया, पर उस व्यक्ति से जेठानंद का विवाद हुआ। इस पर उस व्यक्ति ने नांदगांव के रास्ते पर अपने और साथियों को बुलाकर जेठानंद को बस से नीचे उतारा और 7 से 8 लोगों ने मिलकर उनके साथ मारपीट शुरू की। इसी बीच नांदगांव चौरस्ते पर शाम को घूमने आए लोगों ने दौड़कर उन्हें बचा लिया। इसकी वार्ता शहर में आग की तरह फैलते ही सैकड़ों लोग थाने में जमा हो गए और घटना का निषेध करके दोषी पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। शहर का तंग वातावरण देखते हुए पुलिस अधीक्षक अपने दलबल सहित शहर आए और उन्होंने स्थिति पर नियंत्रण पाया। पुलिस ने आरोपी विरुद्ध गुनाह दाखिल करके आरोपी को अरेस्ट करने के अन्य आरोपियों की तलाश शुरू कर दी है। घटना के निषेधार्थ आज हिंगन घाट बंद का आह्वान किया गया है। हिंगन घाट शहराबंदी जी घटना घड़ी तो निंदनीय घटना है। एक ज्येष्ठ नागरिकांना काही मुलांनी मारहाण केलेली आहे, त्याबद्दल आम्ही राईटचे सेक्शन लावून त्याच्यामध्ये आम्ही FIR करत आहोत। FIR घेण्याचा प्रोसेस चालू आहे। लोकसुद्धा आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ज्यांनी मारहाण केलेली आहे। नक्कीच त्यांना एक माणूस आम्ही आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि जे राहिलेले लोक आरोपी आहे त्यांना डिटेन करण्यासाठी आमची लोकल क्राईम ब्रँचची टीम इथे आलेली आहे। लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती शहरामध्ये पूर्णपणे शांती आहे। आमची सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल आहे तर सोशल मीडिया इंटेलिजन्स टीम आमची इथे हिंगन घाट शहरामध्ये आलेली आहे। ती सोशल मीडियावर बारकाईने लक्ष देत आहे। आम्ही हिंगन घाट शहराचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण शहरामध्ये शांती ठेवा, काही लहान ऑर्डरचा प्रश्न निर्माण करू नका। इथे चुकीची घटना झाली। आमचे वर्धा जिल्ह्याचे माजी संघचालक आणि जिल्हा कार्यवाह जेठानंदजी राजपूत हे बसमधून येत असताना आणि त्यांना बसमधून उतरून त्यांना मारहाण करण्यात आली। ही घटना अतिशय निषेधार्थ आणि निंदनीय होती। त्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये सर्व लोक आले, जमले, त्यानंतर पोलिसांनी SP या ठिकाणी आले, त्याच्यानंतर त्यांनी तक्रार घेऊन सर्व कार्यवाही केली, सर्वांना शांततेचं आवाहन केलं आणि काही लोकांना अटक पण झालेली आहे आणि बाकीची कारवाईसुद्धा पोलीस प्रशासन करत आहे। त्यामुळे मी सर्वांना सांगेल की आपण शांत राहिलं पाहिजे, गाव आपण शांत ठेवलं पाहिजे, पण कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टीचासुद्धा मी निषेध करतो। अशा घटना व्हायला नको, कोणालाही असं बसमधून मारहाण करण्याचा कोणाला अधिकार नाही, असं करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यामुळे मी याची घटना निषेध करतो आणि शांततेचं आव्हानसुद्धा मी लोकांना आपल्या या माध्यमातून करीत आहे। NBCN न्यूज के लिए हिंगन घाट से रवि यनोरकर की रिपोर्ट।